महाराष्ट्रात सध्या लहान लहान मुलांमध्ये भाई बनण्याची इच्छा दिसून येते. त्यांच्या या इच्छेमागे राजकारणातील सिद्धू अभंगे, अजय पासी यांना डोळ्यासमोर ठेवत तशी आपली जीवनशैली असावी असं कायम वाटत असतं आणि त्यासाठी गल्ली बोळातील पोरांमध्ये भाईगिरीची हवा गेल्याचं दिसून येत आहे. मात्र या रस्त्याचा शेवट हा एखाद्या कारागृहातच होऊ शकतो ही बाब या नवयुवकांना माहीत नसावी का? आणि असली तरीही दिसणारी चमक त्यांना त्यापासून दूर जाऊ देत नाही. तर आज जाणून घेऊयात नेमकं सिद्धू अभंगे आहे तरी कोण आमच्या या खास रिपोर्ट मधून. कुख्यात गुंड सिद्धेश बाळा मस्कर उर्फ सिद्धू अभंगे याच्यावर ठाणे पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली होती आणि या कारवाईमुळे तो मोठ्या प्रमाणात प्रकाश होतात आला. यावेळी त्याला नाशिक मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. पण आदित्य ठाकरे असो की एकनाथ शिंदे यांच्यासोबत फिरणारा हा युवक नेमका गँगस्टर आहे का कोणी युवा नेता हा प्रश्न अनेकांना पडला असेल. खुनाचा प्रयत्न, खंडणी, अवैध हत्यार पाळणे, सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणे, हाणामारी व अंमली पदार्थ विक्री आदी गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी सिद्धू आणि त्याच्या 8 ते 10 साथीदारांविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सिद्धू आणि त्याच्या साथीदारांनी बंदूक आणि लाठाकाट्या घेऊन दहशत पसरवल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. असे एक ना एक गुन्हे करत हा सध्या ठाण्यातील युवकांचे प्रेरणास्थान बनलाय खरा, पण याच्या पाठीमागे फिरणाऱ्या तरुणांच्या आई वडिलांना आपला मुलगा नेमका कुठं जातो, काय करतो हे देखील माहीत नसतं. मग अशा प्रवृत्तीच्या लोकांसोबत असलेली मुलांची उठबस ही मुलांना गुन्हेगारी विश्वात खोलवर घेऊन जात अडकवून टाकते. ही केवळ ठाण्यातील नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती आहे. युट्यूबचा भाई म्हणून कोपरी परिसरात कुख्यात असलेला सिद्धू पूर्वी कोपरी परिसरात वास्तव्यास होता. सध्या तो लोकपुरम परिसरात वास्तव्याला आहे. त्याच्या विरुद्ध कोपरी, बागळे इस्टेट, चितळसर, राबोडी आणि कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हाणामारी, धमकी देणे आणि खुनाचा प्रयत्न असे 7 ते 8 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शिवसेनेच्या व्यासपीठावरही तो अनेक कार्यक्रमांच्या वेळी वावरत असल्यामुळे बड्या राजकीय नेत्यांशी आपले सलोख्याचे संबंध असल्याचा दावाही त्याच्याकडून केला जातो. त्यामुळे आपले कोणी वाकडे करणार नाही या आविर्भावात असल्यामुळेच त्यांनी कोपरी परिसरात चांगलीच दहशत पसरवल्याचे बोलले जाते. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.